महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर नामदार तानाजीराव सावंत साहेब यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्व डॉक्टर्स, नगरसेवक, सर्व नागरिक बंधू भगिनी, सर्व नागरिक आपण स्टेजच्या समोर सर्वांनी यायचंय. प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या शिबिराचं उद्घाटन होत आहे. धन्वंतरीचं यशोचित असं पूजन, स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन आणि विलासराव लांडे आपण सगळ्यांची आहे. आपण व्यासपीठावर म्हणून स्थानापन्न व्हायचं. संदीपजी आपण देखील विनंती आहे, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या शुभ हस्ते या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे. या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं, पंचकृषीतील सर्व नगरसेवकांचं, पदाधिकाऱ्यांचं, सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया मास्कची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी मास्क परिधान करायचा आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण व्यासपीठाच्या समोर आपल्या सर्वांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रतिभा महिला प्रतिष्ठान चंद्रांग चॅरिटेबल ट्रस्ट कार्य सम्राट आमदार आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय राजू दुर्गे आपणास विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी लक्ष्मण गोफणे डॉक्टर सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सह आरोग्य यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय बाबा त्रिभुवन आपणास विनंती राहील, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी डॉक्टरांचा सन्मान करायचा आहे. डॉक्टर विनायक काळे आपणास देखील विनंती आहे, आपण या ठिकाणी आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. डॉक्टर विनायकराव काळे आदरणीय अभिषेक वाणी आपणास विनंती राहील, आपण आपल्या शुभ हस्ते विनायकराव काळे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आता YCM हॉस्पिटल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. डॉक्टर अभिजित पळशीकर कार्डिओलॉजिस्ट सह्याद्री हॉस्पिटल यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं आपण स्वागत करूया. आदरणीय डॉक्टर लक्ष्मण गोफणे सह आरोग्य वैद्यकीय अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सुधीर कुमार बुक्के यांचा या ठिकाणी
आदरणीय एकनाथजी पवार यांच्या अशुभ हस्ते सत्कार होत आहे। आदरणीय विलाजी मडगरी आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुधीर कुमार भुके यांचा मंच पे आसीन सभी आगंतुक माननीय प्रोफेसर डॉक्टर तानाजी सावंत, माननीय मंच पे बैठे हुए सारे कैंप के आयोजक जगताप साहब के साथ साथ जितने भी डेडिकेटेड टीम जो कि इस कैंप को करने में मंच पे विराजमान है, मंच के सामने बैठे हैं, सभी को हमारे तरफ से, हमारे आरकेएचआईवी एड्स रिसर्च एंड केयर सेंटर के तरफ से नमस्कार। मैं डॉक्टर धर्मेंद्र कुमार, माननीय डॉक्टर तानाजी सावंत जी का आदेश हुआ कि पिंपरी चिंचोड़ में एक बहुत भव्य महाआरोग्य शिविर संपन्न करना है। मैं उस वक्त आंध्रा के चीफ मिनिस्टर जगनमोहन रेड्डी के बर्थडे सेलिब्रेशन में 3 लाख पेशेंट का आयोजन में बिजी था, लेकिन सर का आदेश हुआ, मैं उसी वक्त निर्णय लिया कि मैं अपने अलग टीम को वहां हैंडओवर करके और आया और जगताप साहब से मिला और पूरी हम लोगों ने इस ग्राउंड की सर्वे की और सबके साथ मुलाकात की और आज ये आपके सामने है। मैं 2 शब्द आप लोगों के सामने अपने बारे में बताना चाहूंगा। मैं डॉक्टर धर्मेंद्र, एमसीएच यूरोलॉजिस्ट, 1996 में मैंने अपनी कैरियर रिलायंस रिफाइनरी जामनगर से एज ए हेड ऑफ मेडिकल शुरुआत की और वहीं से मेडिकल कैंप करने की मैंने ये आदत डाली और आज तक 29,700 से ज्यादा हेल्थ कैंप करके 3,55,00,000 पेशेंट देखते हुए 96,000 लोगों को मुफ्त में ऑपरेशन कराते हुए 10 बार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में नाम हासिल करते हैं। विश्व के इतिहास में अभी तक मेडिकल प्रोफेशनल को सबसे ज्यादा गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड हासिल करने का इतिहास हमने कायम किया है। इसी सिलसिले में हिंदुस्तान का हेल्थ रेट का जीडीपी हम कैसे आगे बढ़ा सके, आज ये बड़ी दुख की बात है कि हमारे यहां एक एक बीमारी से जितने लोग साल में मर जाते हैं, टीबी जैसे, एचआईवी जैसे, कैंसर जैसे, उतने किसी देश की आबादी नहीं होती है, ऐसे ऐसे वर्ल्ड में देश है। लेकिन वो दिन आएगा कि हम इस तरह से कैंप करके हमारी मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर को एस्टेब्लिश करके, महाराष्ट्र में पहली बार इस तरह से डेडिकेटेड फोकस स्वास्थ्य मंत्री देखा हमारे तानाजी सावंत जैसा कि एक एक मिनट में एक एक डिसीजन लेते हैं। और मैं जो हम लोग परांडा में माननीय मंत्री जी के डायरेक्शन में भूम परांडा में हम लोग ने 27 और 28 नवंबर को 2 दिन के अंदर में 2.5 लाख से ज्यादा पेशेंट देख करके उस्मानाबाद के इतिहास में, मराठवाड़ा के इतिहास में पहली बार इतना बड़ा इतिहास रचने का काम किया हम लोगों ने और इसको हमने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में भेजा है। ये भी बहुत जल्दी इसका भी एक वर्ल्ड रिकॉर्ड क्रिएट हो जाएगा। तो आज हिंदुस्तान में इस तरह से हेल्थ चिकित्सा की बहुत जरूरत है और जगताप साहब ने इनिशिएटिव लिया। जैसे मुझे पता चला, मैं बोला कि मैं इस कैंप को सक्सेस करने के लिए, यहां के लोगों को स्वस्थ करने के लिए, यहां के हेल्थ के जीडीपी बढ़ाने के लिए मैं हर कदम आपके साथ में हूं और रहूंगा। ये ही पहला और आखिरी नहीं, मैं जब भी इस धरती पर कैंप होगा मैं कोशिश करूंगा कि मैं आपके साथ हूं, पूरी शक्ति के साथ में हूं। और इस बार बॉम्बे से कम डॉक्टर आए, लेकिन अगली बार जैसे हमने परांडा में 100 से ज्यादा
लीलावती हॉस्पिटल, नानावती हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल, वकार, जसलोक, जितने भी फाइव स्टार हॉस्पिटल हैं, वहां से तकरीबन हम सैकड़ों की तादाद में जो डॉक्टर्स लेके गए, आने वाले समय में थोड़ा सा पहले पता चलेगा तो सैकड़ों नहीं 500 से ज्यादा पेशेंट, अरे डॉक्टर्स अलग अलग उस फाइव स्टार से चल के यहां भी आएंगे और यहाँ के वो हर पेशेंट को स्वस्थ करने में अपना योगदान देंगे। और हमारे आगे का टारगेट रहेगा कि पिंपरी चिंचोड़ में इतना हम स्वच्छता को आगे लेके जाएं कि यहाँ कोई भी बीमारी पैर पसारने के पहले हमारे जनता से बात करके आएंगे। धन्यवाद। ज्यांचा उल्लेख करायचा आहे असे आमचे सतीश कांबळे, डॉक्टर ननवरे, त्याचप्रमाणे आपले डॉक्टर शेलार आणि त्यांची पूर्ण टीम यांचं, त्याचप्रमाणे डॉक्टर गणेश आंबिके आणि प्रतिभा महिलाचा पूर्ण स्टाफ, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो। आज या ठिकाणी आपण पाचवं वर्ष आहे ते आरोग्य महाशिबिर आयोजित करण्याचं। माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून हे महाआरोग्य शिबिराची सुरुवात झालेली आहे की प्रत्येक गोरगरीब तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्याच्या सेवा पुरवण्यासाठी हे महाआरोग्य शिबिराचं आयोजन दरवर्षी केलं जातं। मागील 2 वर्षामध्ये आम्हाला करता आलं नाही, पण एक मंत्री मोदयांना सांगायला मला आनंद वाटेल की मागच्या 2019 कॅम्पमध्ये जवळपास आम्ही 2,00,000 लोकांचं स्क्रीनिंग केलं होतं आणि 31,047 लोकांना आम्ही उपचार दिले होते स्क्रीनिंग झाल्यानंतर। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हे नेत्र चिकित्सक होते, त्याच्यानंतर 2 नंबरचे पेशंट होते ते कार्डिओलॉजिस्ट होते, म्हणजे ज्यांना हृदयविकाराचे आजार होते, असे जवळपास आम्ही 125 लोकांची तर एंजियोप्लास्टी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करून दिलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, नी रिप्लेसमेंट असेल, जयपूर फूट आणि कॅलिपर्स आम्ही दिव्यांगांसाठी वर्षातनं 2 वेळा आम्ही शिबिर आयोजित करतो आणि त्याची संख्या जवळपास 2,000 वरती आहे, की आम्ही मग त्याच्यामध्ये कॅलिपर्स असतील, व्हीलचेअर्स असतील, ट्रायसायकल असतील, असे अनेक उपकरण हे आम्ही ज्या दिव्यांगांना त्यांच्या पायावर चालता येईल, अंधळ अपंगांना त्यांच्या पायावर उभं राहता येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो। असे अनेक प्रकारचे आजार, या आजारांमधनं आम्ही सर्वांना मुक्त करण्याचा ह्या भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि भाऊंनी जो हा एक घाट घालून दिलेला आहे की प्रत्येक गोरगरिबांची सेवा करण्याचा, हे आम्ही नियमितपणे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो आणि त्याच निमित्तानं यावर्षी या आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये सर्व भाऊंवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांनी पाचवी केली 10 दिवसापासून झटत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला मोलाची साथ लाभली ते डॉक्टर धर्मेंद्र असतील, डॉक्टर यमपाले असतील, आमचे राजेश वाबळे असतील, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाची सर्व टीम असेल, आमचा शेरा असेल, अशी सर्व टीम यांचं खरोखर मनापासून मी अभिनंदन आणि त्यांचं आभार मानणार नाही पण अभिनंदन करतो। आजच्या या शिबिरामध्ये जवळपास 48 हॉस्पिटल इथे सहभागी झालेले आहेत, 48 हॉस्पिटल मिळून 550 डॉक्टरांची टीम या ठिकाणी इथे उपलब्ध आहे। मग याच्यामध्ये आपण मानसिक स्वास्थ्यापासून तर कॅन्सरसारख्या दीर्घ आजारापर्यंतचे सगळे स्क्रीनिंग आणि उपचार आणि इथे स्क्रीनिंग झाल्यानंतर पुढच्या उपचारांची व्यवस्था आपण या माध्यमातून इथनं करून देणार आहोत। मग त्याच्याबरोबर संजय गांधी निराधार योजनेच्या काही स्कीम असतील, इतर काही शासनाच्या स्कीम असतील, केंद्र शासनाच्या स्कीम असतील, ह्या सगळ्या आम्ही ह्या आरोग्य शिबिराच्या मार्फत आम्ही सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज या आरोग्य शिबिराला माननीय नामदार कॅबिनेट मंत्री, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत, त्याचप्रमाणे त्यांच्या सुरंध पत्नी माई, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित असणारे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे हेमंतजी हराळे असतील, विलासरावजी लांगे असतील, संदीपजी जाधव असतील, ही सर्व मंडळींचं आणि विशेष करून सर्व नामांकित हॉस्पिटलांचे डॉक्टर्स सर्वांचा नामोल्लेख करणं इथे शक्य होणार नाही आहे। त्याच्यामध्ये
बिर्ला हॉस्पिटल असेल, ज्युपिटर हॉस्पिटल असेल, रुबी हॉस्पिटल असेल, आमचं वायसीएम असेल, डीवाय पाटील असेल, असे नामांकित आणि सर्व छोटे मोठे हॉस्पिटल या सर्व डॉक्टरांचं त्यांच्या स्टाफचं मी मनापासून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो आणि अशीच ईश्वर सेवा, रुग्णसेवा, ईश्वर सेवा आपल्या हातून घडत राहो एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा या आरोग्य सेवेमध्ये जेवढे जण सहभागी झालेले आहेत कुणाचा नामोल्लेख करणं जर चुकून राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करून मंचकावर उपस्थित असणारे आमचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व व्हॉलेंटियर्स या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आनंदाचा दिवस आहे की अशा पद्धतीचं आरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे. हे आरोग्य शिबिर संपन्न करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तसंच प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि आपल्या भागातील लाडके आमदार लक्ष्मण भाऊ जगताप, त्यांचे बंधू शंकरशेठ जगताप ह्या ठिकाणी गेले 15-20 वर्ष आपल्या सेवेत कार्यरत असलेले आपले सर्व लाडके नगरसेवक, महापौर, सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असं मानणारे सर्व NGOs, सर्व त्या अध्यात्मातील लोक, कारण अशाच लोकांच्या हातून अशा पद्धतीचं काम घडत असतं, या सर्वांना माझा मानाचा उजरा. आणि या शिबिरामध्ये सहकार्य करणारे सर्व डॉक्टर्स, परत प्रायव्हेट NGOs जसे आमचे डॉक्टर धर्मेंद्र जे अचानक आपल्याकडे आमच्या आदेशाने उपस्थित झाले, असे समोर दिसणारे आणि पडद्यामागे सर्वजण यांचं मी अभिनंदन करतो की अशा पद्धतीचं कार्य करणं इथून पुढे आपल्या देशात ही काळाची गरज आहे. आणि म्हणून अशा आरोग्य शिबिर डॉक्टर धर्मेंद्रीचा थोडा नामोल्लेख करतो की जवळपास 2.5 कोटी रुग्णांच्या तपासण्या आणि जवळपास 2 ते 3 लाख लोकांचं ऑपरेशन आता त्यांनी सांगितलं. हे काम काय छोटं नाही, हे बोलणं सोपं आहे, हे धोरण आणि हे एका देशापुरतं मर्यादित नाहीये. भारतामध्ये अशा पद्धतीचे शिबिर माझ्या अंदाजाने हे तिसरं का चौथं त्यांनी घेतलं असेल. पण भारताच्या बाहेर ज्या ठिकाणी मागासलेले देश आहे अशामध्ये जाणं, सर्व टीम घेऊन जाणं, औषध उपचार घेऊन जाणं आणि त्या रुग्णांच्या त्या देशातल्या नागरिकांची सेवा करणं हे व्रत त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यामुळं पहिलं आपल्या सर्वांच्या तर्फे, आमच्या महाराष्ट्र शासनातर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि ही संकल्पना आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी राबवली, फारसा वेळ त्याच्यावरती फारसा घेणार नाही. जवळपास आम्ही ते एकंदरीत त्या लोकांचा रिस्पॉन्स बघून, 4 जिल्ह्यामधली लोक आली होती, रिस्पॉन्स बघून आम्ही ते शिबिर एका दिवसाचं होतं ते 2 दिवसाचं केलं. 3.5 ते 4 लाख लोकांनी त्या शिबिराला भेट दिली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास 3 लाख लोकांचं स्क्रीनिंग तपासणी आम्ही सर्व त्या ठिकाणी केलं. हा एक टप्पा आहे, इथंच थांबता येणार नाही आणि आपल्या माध्यमातून सुद्धा हे 5वं वर्ष आहे. आरोग्याचा जो संकल्प आपण घेतलेला आहे, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. 2 वर्ष कोरोनानं सगळ्यांच्या सेवेमध्ये खंड पडला आणि आता जशा सेवा सुरू झाल्या तसं परत ते संकट भारतावरती गोंगावं लागलं आणि घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. आम्ही गेले 8 दिवस ह्याच बाबतीत आम्ही पूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये आहोत, पूर्ण ऑब्झर्वेशनमध्ये आहोत, भारतात काय घडतंय, भारताच्या बाहेर काय घडतंय, कोरोनाच्या रुग्णसंख्या कुठल्या पद्धतीने वाढत आहे, कुठला व्हेरियंट ह्या ठिकाणी येतोय, ह्या सगळ्या माहित्या आहेत. त्याच्यामुळं त्या बाबतीतही घाबरून जायचं काही कारण नाही. एकंदरीत सर्व गोष्टीचा अभ्यास केला असता आपली महाराष्ट्रातली स्थिती अतिशय स्ट्रॉंग आहे, ताकदीची आहे, कारण आपला डोस 1 डोस 2 आपल्या कोरोनाच्या बाबतीत बोलतोय, हे डोस सगळ्यांचे पूर्ण झालेले आहेत. जवळपास 95%
लोकांचं लसीकरण झालेलं आहे. ऍज कंपेअर टू अदर स्टेट्स किंवा बाकीचे बाहेरचे देश यांच्याशी जर कंपॅरिझन केलं तर आपली हर्ड इम्युनिटी महाराष्ट्राची अतिशय चांगली आहे. आपला बूस्टर डोस सुद्धा जवळपास 60-70% लोकांपर्यंत पोहोचलेला आहे, बालवृद्धापर्यंत पोहोचलेला आहे. आणि आज अभिमानाची गोष्ट, महाराष्ट्र ह्या गोष्टीला फेस करण्याचं पूर्ण तंतोतंत पालन करील आणि पूर्ण तयारी आपली झालेली आहे, त्याच्यामुळे कुणीही काळजी करायचं कारण नाही. मग हे मास्क वापरा, डिस्टन्स. आज 24 तारीख आहे, उद्या 25 आहे, ख्रिसमस आहे, 2 वर्ष आपण घरात बसून होतो आणि सगळ्यांची मानसिकता मग कुठेतरी आपण हे मंदिरात जाऊ, पर्यटन स्थळी जाऊ, मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत. आणि एवढं महत्वाचं आवाहन करतो आपल्या माध्यमातून की थोडं डिस्टन्स मेंटेन करा, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरा. घाबरायचं तर अजिबात कारण नाही. आणि म्हणून प्रत्येक सण सूद असेल किंवा अशा सुट्ट्या असतील, एन्जॉय करायचा का? डेफिनेट एन्जॉय करायचा, पण काही तत्व काही बंधनं पाळून करायचा, एवढं आपल्याला नम्र आवाहन करतो. आणि तुम्ही बघितलं असेल नवरात्रीमध्ये मी 14 तारखेला शपथ घेतली, 11 तारखेला शपथ घेतली, 14 तारखेला आरोग्य खातं माझ्याकडे आलं. आणि नवरात्रीला मी एक नवीन उपक्रम जो देशातही झाला नाही, महाराष्ट्रात तरी नव्हताच झालेला, माता सुरक्षित घर सुरक्षित, आपण बघितलं असेल. लोकांना वाटलं हे काय प्रकार काय चाललेलं आहे. आज पिंपरी चिंचवडमध्ये असं आपण शहरी भागात राहतो, पण माझ्या अंदाजानं बऱ्यापैकी ग्रामीण भागातल्या आमच्यासारखी मंडळी शहरामध्ये आली, पोटापाण्यासाठी आली, स्थायिक झाली. आणि शहरा भागातलं जे काही औषध उपचार किंवा हॉस्पिटल्स उपलब्ध असतात, डॉक्टर्स उपलब्ध असतात, याच्या एक्झॅक्टली उलटी परिस्थिती आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो. त्या ठिकाणची असणारी आर्थिक परिस्थिती, त्या ठिकाणी आरोग्याची साधनं, आणि मग त्या ठिकाणी असणारे माझ्या माता भगिनी आणि त्यांचं आरोग्य, सून आपली त्या ठिकाणची, आपली मुलगी असेल शाळेत जाणारी, आपली माता असेल, हे सर्व संसाराचा गाडा चालवत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत, मुलाचं बघायचं, नवऱ्याचं बघायचं, धीराचं बघायचं, सासवासऱ्याचं बघायचं, संसाराचा गाडा ओढायचा, रोजगार बघायचा, शेतांची ती अवस्था, अतिवृष्टी झाली, पिकं गेली, सगळा व्याप त्या मातेच्या कडेने फिरत असतो. आणि बिचारी हे आपलं दुःख स्वतः गिळत असते, स्वतःच्या दुःखाला कुठेतरी झाकून ठेवून आपल्या कुटुंबाचा आनंद आणि कुटुंबाच्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती कशी आनंदित राहील हे बघण्यामध्ये तिचं आयुष्य जातं. ती निरंतर झिजत असते दिव्याप्रमाणे. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या मातेवरती आम्ही लक्ष केंद्रित केलं आणि ठरवलं की हा उपक्रम आपण पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर राबवायचा, माता सुरक्षित तर घर सुरक्षित. आणि आज 2 महिन्यानंतर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय, महाराष्ट्रातल्या जवळपास 3.5 कोटी महिलांचं, 18 वर्षाच्या महिलांचं सर्व परीक्षण झालेलं आहे, त्यांचं आरोग्य कशा पद्धतीचं आहे याचा पूर्ण डेटा आपल्याकडे उपलब्ध झाला. आता एवढ्यावरतीच आपल्याला थांबता येणार नाही, हा एक अभियान झाला, एक टप्पा झाला. आणि याच्या पुढचा जो दुसरा भाग आहे, जे काय आता पुढे चार्ट आलेला आहे 3.5 कोटी माता भगिनींचा, याच्यानंतर जर त्यांचं स्क्रीनिंग झालं असेल, त्यांचे टेस्ट रिपोर्ट तयार झाले आहेत, आणि ह्या सर्व माता भगिनींचं आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सर्व यंत्रणा आपल्याकडे फ्रीमध्ये, मग त्यांच्या ऑपरेशन्स असतील, पुढच्या काही मेडिसिन देणं असेल, हे उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत. आणि याच्यात आता दुसरा टप्पा येत्या 15 दिवसामध्ये मी चालू करतोय, बालकांचा KG-11 वर्ष. महाराष्ट्रातील जेवढी बालकं आहेत, कॉलेजमधले असतील, हायस्कूलमधले असतील, नर्सरीमधले असतील, KG-11 वर्ष या सर्वांचं दुसरा अभियानाचा टप्पा महेंद्रजी आपल्याला आता चालू करतो. आणि म्हणून हा टप्पा पुढच्या 2 महिन्यामध्ये आपला पूर्ण होईल. म्हणजे आता मंचावरती पूजनीय नारायण महाराजांचं आगमन होतंय, मी आपल्या सर्वांतर्फे महाराष्ट्र शासनातर्फे नारायण महाराजांचं स्वागत करतो. नारायण महाराज नारायणपूरचे आपल्या मंचावरती आपल्या आरोग्य शिबिराला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेला आहे. मी आदरणीय शंकर शेठ यांना विनंती करतो की महाराजांचा सत्कार करावा.
दुसरा इंडिकेटर लहान मुलांचा हा महाराष्ट्राला मी दाखवेन आरोग्याच्या बाबतीत. ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर सर्व पुरुष वर्ग आहे त्यांचाही इंडिकेटर पूर्ण तपासण्या त्याच्या पुढच्या दोन महिन्यामध्ये होतील आणि मला विश्वास आहे की न भूतू न भविष्यती आतापर्यंतच्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा कुठल्या तरी मंत्र्यांना महाराष्ट्र शासनानं अशा पद्धतीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्राचा आरोग्य कार्ड मी महाराष्ट्राला सादर करणार. आणि म्हणून हे फक्त आरोग्य कार्ड किंवा तपासण्या एवढ्यापुरतं सीमित आणि मर्यादित आपल्याला राहायचं नाही. कारण एक मंत्र आहे आपला अतिशय साधा की आपल्या अध्यात्मात म्हटलं जातं हे मंदिर आहे, शरीर हे मंदिर आहे आणि त्याच्यातला परमेश्वर असेल तर तो आत्मा आहे. आणि म्हणून जर मंदिर चांगलं असेल, सुदृढ असेल, तर आत्माही जागृत आणि सजग राहतो, एकमेकाचं सेवा करण्याचं व्रत आपल्याला त्या ठिकाणी येतं आणि मग सेवाभाव व्यक्ती वाढते, अध्यात्म वाढतं, एकमेकाचा विचार जोपासला जातो आणि ते जर झालं तर कुटुंब सुदृढ राहतं, गाव सुदृढ राहतं, समाज सुदृढ राहतो, तालुका सुदृढ राहतो, जिल्हा सुदृढ राहतो, महाराष्ट्र सुदृढ राहतो आणि त्याच्यानंतर देश सुदृढ राहतो. आणि आज आपण जे बघतोय माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजीभाई मोदी आपले नेते अमित शहा साहेब आणि आमच्या महाराष्ट्राचं ग्रामीण भागातलं आमचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री एकनाथजीभाई शिंदे, आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रगती करतोय, भारत प्रगती करतोय. आणि आपण बघितलं असेल कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जागतिक लेवलवरती भारताचं नाव नेण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर ते आपले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी. अनेकांनी टीका केल्या, अनेकांनी टीका केल्या की वॅक्सिनेशन तुम्ही इथलं सोडलं त्या देशाला दिला, इथं आपण रिकामे झाले तिकडं टीका करणाऱ्याचं काम आहे, टीका करू द्या, आम्ही त्याला घाबरत नाही. पण जो माणूस विश्वनेता विश्वनेता आतापर्यंत कधीही जगानं पाहिला नाही, आर्थिकदृष्ट्या प्रबळ ताकदवान देश असतील, शस्त्र सामग्रीच्या दृष्टीनं ताकदवान देश असतील, पण सर्वसमावेशक नेतृत्व आरोग्याच्या काळजीसहित सर्वसामान्य गोरगरीब जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणारं नेतृत्व ह्या जगाला त्या देवभूमीनं भारतानं दिलेलं आहे आणि ते म्हणजे भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजीभाई मोदी. आणि म्हणून तेच ते व्रत आपल्याला जर आपल्या माध्यमातून पुढे न्यायचं असेल, सेवा व्रत रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आणि त्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी जमलोय. आणि मला वाटतं हे खरं तर आपलं दोन वर्षानंतर जर पाच वर्ष असले तर दोन वर्षानंतर गॅप पडलेले ते पहिल्यांदाच शिबिर होते तर ह्याची मर्यादा हे एका दिवसापुरती मर्यादित असता कामा नाही, कमीत कमी आम्ही अनुभवलंय हे दोन दिवस लागतात. कारण आज ह्याची लोकांना प्रचित येईल की ह्या ठिकाणी शिबिर झाले, आज तपासण्या होत आहेत, त्या ठिकाणी चष्मे मिळत आहेत, ऑपरेशन होणार आहेत, कारण की बारीक सारी गोष्टी असतील, मेडिसिन त्याच जागेवर मिळणार आहेत. हे शिबिर खरं तर दोन दिवसात असलं पाहिजे, दोन दिवस आहे ना, मस्त दोन दिवसात शिबिर असल्यामुळं आपण पोहोचू शकतो आणि त्यांना ह्याचं महत्व कळतं, त्यांची महती कळते आणि गोरगरिबांना त्या लोकांना त्या शिबिरांचा लाभ होतो. आणि शंकरसाहेब मी तुम्हाला आश्वासित करतो आज ह्या शिबिरामध्ये जे जे रुग्ण आढळतील त्यांना उच्च शस्त्रक्रिया किंवा कुठल्या वरच्या उपचाराची गरज असेल मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं तुम्हाला आश्वासित करतो की हे सर्व औषध उपचार औषध शस्त्रक्रिया महाराष्ट्र शासनातर्फे मोफत केल्या जाते. आणि आज फक्त एक पार्ट आहे टेस्टिंगचा, तो टेस्टिंग पार्ट पूर्ण करा. दुसरा पार्ट आहे आमचे सहकारी डॉक्टर धर्मेंद्र ह्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे यादी द्या आणि पुढची जबाबदारी पूर्ण करायचं हे जे व्रत आहे ते आम्ही तुम्हाला एका महिन्यात पूर्ण करत दाखवू एवढं तुम्हाला आश्वासन देतो. आणि आजचं शिबिर हे सुरू झालं असं घोषित करतो. जय जय महाराष्ट्र. त्याविषयी अगोदर सूचना दिली होती की अलर्ट रहा आणि अशा पद्धतीचं जे भारताबाहेर आहे ते भारतात घडेल किंवा महाराष्ट्रात घडेल असं मला अजिबात वाटत नाही. पण जे केंद्रानं मार्गदर्शक तत्त्व सांगितलेली आहेत की
सणासुदीचे दिवस आहेत, थोडं सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा. घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही, कारण आपल्या भारतातली हर्ड इम्युनिटी वाढलेली आहे. 95% व्हॅक्सिनेशन पूर्ण झालेलं आहे. जवळपास जो बूस्टर डोस आहे तो सुद्धा जवळजवळ 60-70% झालेला आहे. घाबरून जायचं अजिबात कारण नाही. एक एक विचार. भारत छोडो यात्रेला जे आहे राहुल गांधींचं सत्ताधारी जे आहे ते घाबरले, त्यामुळे कोरोनाची लाट जी आहे ते आणले असं संजय राऊत. मला राजकीय ह्याच्यावरती कुठलंही उत्तर द्यायचं नाही, फक्त आरोग्याविषयी जे प्रश्न असतील ते विचारा, त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे त्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकतो. क्रिसमस आणि 31 डिसेंबर आलेला आहे, या पार्श्वभूमीवरती नागरिकांना काय वाटतं? नागरिकांनी ख्रिसमस साजरा करावा. अगदी 31 डिसेंबर आलेला आहे जो आता संपतोय, नवीन वर्षाचं स्वागत धुमधडाक्यात करावं. माननीय मुख्यमंत्रीजी आणि आमचे उपमुख्यमंत्रीजी यांनी आपल्याला सूचना दिली आहे की आनंदामध्ये कुठेही आपल्याला कमी पडायचं नाही, पण जे भारतानं आपल्याला भारतीय केंद्रानं ज्या मार्गदर्शक तत्त्व दिलेली आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडं ती मार्गदर्शक तत्त्व पाळू, सोशल डिस्टन्स पाळू, आपला मास्क वापरू आणि ते प्रत्येक दिवस आपण आनंदानं साजरा करू. बूस्टर डोसकडे नागरिक पाठ फिरत असताना आपल्याला दिसत आहे, त्यांना काय आव्हान? कारण कोविडचं संकट परत एकदा कसं असतं की ज्यावेळेस एखादी लाट ओसरली म्हटल्यानंतर प्रत्येकाचं साधारणतः अशा लोकांना वाटतं की ठीक आहे आता झालं, कशाला घ्यायचा बूस्टर डोस. पण तुम्ही बघितलं असेल गेल्या 2-4 दिवसामध्ये बूस्टर डोसची मागणी वाढलेली आहे आणि आज जवळजवळ 50-60% झालेला आहे. पुढच्या 8 दिवसामध्ये जवळपास 70-80% लोकांपर्यंत बूस्टर डोस पोहोचलेला असेल. मेरा नाम प्रीतम कुमार और मैं RKHIV एड्स रिसर्च सेंटर एंड क्योर सेंटर के तरफ से यहाँ पे बिग मेगा कैंप जो कि पुणे में बिग मेगा कैंप पीपर चंचरवाड़ा कुछ ऐसा जगह का नाम है यहाँ पे, तो यहाँ पे कैंप किया जा रहा है जिसमें कि 2 दिवसीय महा आरोग्य शिविर का कैंप था, जिसमें कि महाराष्ट्र सरकार के तरफ से ये कैंप का आयोजन किया गया था, जिसको कि कैंप को पूरी तरह से ऑर्गेनाइज करने वाले हमारे चेयरमैन डॉक्टर धर्मेंद्र कुमार सर थे और इन्होंने बहुत अच्छी तरह से इसको ऑर्गेनाइज कराया. उन्होंने बहुत करोड़ के तादाद में मरीजों का सेवा करवाया है और अभी वो ये कैंप करवाए हैं और आगे चल कर ये कैंप चलता ही रहेगा. हर डिस्ट्रिक्ट में, बड़े बड़े शहरों में, महाराष्ट्र में, पुणे में, बेंगलोर में, गुजरात में, झारखंड में, पटना में, बिहार में, इस समय चलता ही रहेगा ये कैंप. और ये कैंप से माध्यम से बहुत सारे मरीजों को आपको जो सुविधा देने जो होता है, जो कि वो सुविधा से वंचित रहते हैं, वो इस कैंप के माध्यम से उनको किया जाता है. जैसे व्हीलचेयर, बहुत किसी हैंडीकैप जो है घर पे चल नहीं पा रहे हैं, वो उनको पता नहीं व्हीलचेयर कहाँ से मिल रहा है. उनका गवर्नमेंट का इतना पॉलिसी है कि वो गवर्नमेंट के थ्रू से जाने में तो बहुत आदमी नहीं जा पाते, तो जो कि यहाँ पर फ्री ऑफ माध्यम हमारे कैंप में आए और व्हीलचेयर ले करके जाए. देखिए सबसे बड़ी बात है यहाँ पे ये एक्चुअली टीम वर्क होता है और हमारे यहाँ पे जितने भी हॉस्पिटल हैं पुणे के जो नामी अस्पताल हैं, जैसे आदित्य बिरला हो गए, CMC बेलोर से भी कुछ कुछ आए हुए हैं, कुछ एम्स के भी आए हुए हैं, कुछ आपको बॉम्बे से भी आए हुए हैं, सब टीम मिल करके, कुछ गुजरात से भी आए हुए हैं, सब अपने अपने भागीदारी दे करके निःशुल्क सेवा करने के लिए आए हुए हैं. और ये जो कैंप होता है ये महाराष्ट्र सरकार का बहुत बड़ा योगदान था. यदि उनके योगदान के तहत से अभी आज प्रशासनिक पूरा एकदम सपोर्ट भी है, पूरा कहीं किसी तरह का नहीं, बहुत शांतिपूर्वक. देखिए अभी तक हज़ारों के तादाद में, कभी अभी तक तो 20-30 हज़ार लोगों के तादाद में कैंप का अभी तक तो आ गए है, जिसका अभी तक एक जगह कहीं पर हल्ला नहीं, कहीं कुछ नहीं, एकदम शांतिपूर्वक ही सब कुछ चल रहा है. उसके साथ मुफ्त में खाना वाना भी मिल रहा है, चश्मा भी मुफ्त में मिल रहा है, चश्मा है, अशुद्ध दवाई भी है मुफ्त में है, सब कुछ फ्री में आपको मिल रहा है और बहुत ही शांतिपूर्वक चल रहा है. इसके अलावा जो बड़े डिजीज हैं जैसे कि कैंसर हो गया, टीबी हो गया, आंखों का सर्जरी हो गया, अभी जो थेरेपी हो गया, तो ये सब के लिए क्या कुछ हो रहा है? हाँ देखिए सबसे बड़ी बात है कि अभी जो बड़े बड़े कैंसर, जो बड़े बड़े बीमारी जो डिटेक्ट हो रहे हैं, पहचाना जा रहा है कि ये बीमारी उनको है, तो उनको सही उपचार और सही परामर्श दिए जा रहे हैं और वो भी निःशुल्क ही. ऐसा नहीं कि यहाँ से हम लोग कैंप कर लिए फिर अपना खुद से इतने पैसे लगे इतने पैसे लगे, ऐसा कुछ नहीं. जो यहाँ पे है साफ़ सुथरा वो बाहर भी साफ़ सुथरा है. इसमें फ्री में ही आपको उपचार किए जाएंगे, जिसका कैंसर डिटेक्ट हुआ फ्री में उपचार उनका होगा. बॉम्बे कैंसर हॉस्पिटल है उसमें किया जाएगा, कुछ कुछ है जो ये करें जैसे कैटरेट का ऑपरेशन के लिए, तो डॉक्टर धर्मेंद्र सर जो चेयरमैन हमारे RKHIV एड्स एंड रिसर्च सेंटर के हैं, उनके सौजन्य से वो फ्री में किया जाएगा और व्हीलचेयर जो है वो उनके सौजन्य से फ्री में बांटा जाएगा. हेलो फ्रेंड्स, मैं डॉक्टर धर्मेंद्र कुमार, आज आप सभी को बताते हुए मुझे बहुत खुशी हो रही है
कि आज अटल महा आरोग्य शिविर PWD ग्राउंड पिंपरी चिंचौड़ पुणे में आज लाखों की तादाद में पेशेंट का सफलतापूर्ण चिकित्सा दे करके लोगों को अच्छी तरह से एग्जामिन करके उनको सभी तरह के ब्लड टेस्ट करते हुए आई टेस्ट करके चश्मे देते हुए लोगों के अंदर ये खुशहाली देखने को मिल रही है, ये मेरे लिए और मेरे टीम के जितने भी सारे डॉक्टर्स पैरामेडिकल स्टाफ जो बॉम्बे के अलग अलग हॉस्पिटल से चल करके आए हैं, पुणा के तमाम जितने बड़े हॉस्पिटल्स हैं वहाँ से सारे डॉक्टर्स चल करके आए हैं, पुणा के साथ साथ पिंपरी चिंचौड़ के सिविल हॉस्पिटल के साथ साथ तमाम जितने भी DHO THO के साथ साथ सिविल सर्जन के सपोर्ट से आज ये कैंप संपन्न हुआ, जिसके मुख्य अतिथि के तौर पे महाराष्ट्र के माननीय स्वास्थ्य मंत्री डॉक्टर प्रोफेसर तानाजी सावंत के हाथों से इनॉग्रेट किया गया एंड यहाँ के मुख्य आयोजक श्री शंकर जगताप जी ने इतनी अच्छी तरह से खाने पीने की सुविधा से लेकर के मंडप की तमाम ऐसे इतनी अच्छी तरह से सुविधा तैयार की है और बहुत लाजवाब तरीके से यहाँ के सारे वॉलंटियर ने डेडिकेटेड होकर के अपना सपोर्ट दिया और हम लोगों ने दो दिन के कैंप के दौरान 156,000 से ज़्यादा पेशेंट देख करके सभी तरह की सुविधाएं मुहैया कराते हुए एक अटल जी के जन्मदिन के अवसर पे यह महा आरोग्य का तोहफा हम अटल जी के बर्थडे पे हम ये समर्पित करते हैं महाराष्ट्रवादियों को। और हमारा कोशिश है कि हर व्यक्ति स्वस्थ रहे, RK HIV AIDS रिसर्च एंड केयर सेंटर का एक ही नारा, स्वस्थ भारत देश हमारा। जय हिंद।